नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला आज आपण बघूया मॅथ्स पार्ट्स वन बेसिक कन्सेप्ट इन ज्योमेट्री म्हणजेच भूमितीतील मूलभूत संबोध आज आपण बघणार आहोत। त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा येतो तो पॉइंट। पॉइंट म्हणजे बिंदू। बिंदू हा एक छोट्याशा ठिपक्याने दाखवला जातो। पॉइंट पी, पॉइंट ए आणि पॉइंट टी, त्याला इंग्रजीमध्ये बिंदूला पॉइंट असं म्हणतात। या ठिकाणी मी तीन बिंदू घेतलेले आहेत। आपण या बिंदूंना नाव देखील देऊ शकतो। बिंदूला नाव देताना कॅपिटल अक्षरांचा वापर केला जातो। या ठिकाणी मी पी ए टी हे तीन बिंदू या ठिकाणी घेतलेले आहेत। बिंदू काढण्यासाठी आपण पेनाचा किंवा पेन्सिलचा वापर करू शकतो। तुम्ही आईला रांगोळी काढताना बघितलेच असेल। त्या रांगोळीमध्ये जे ठिपके दिले जातात ते ठिपके देखील बिंदूचंच एक रूप आहे। त्यानंतर आपण बघणार आहोत लाईन सेगमेंट अँड लाईन्स। आता आपण या ठिकाणी दोन बिंदू घेऊया। मी या ठिकाणी हा एक बिंदू घेतो आणि हा दुसरा बिंदू घेतो। या बिंदूला मी ए नाव दिलं आणि दुसऱ्या बिंदूला बी ए नाव दिलं। आता हे दोन्ही बिंदू आपण पट्टीच्या सहाय्याने जोडून घेऊ। जोडल्यानंतर आपल्याला एक सरळ रेषा मिळाली। या सरळ रेषेला आपण दोन्ही बाजूंना ॲरो हेड्स देणार आहोत, म्हणजे बाणाच्या खुणा। आता या बाणाच्या खुणा आपण कशासाठी दिल्या तर मला सांगा, आपण हा बी हा बिंदू या बाजूला वाढवू शकतो का? बरोबर, आपण हा बी हा बिंदू या बाजूने वाढवू शकतो। तसंच ए हा बिंदू देखील आपण या बाणाच्या दिशेने पुढे वाढवू शकतो। तर किती वाढवू शकतो? तर माझा कागद जेवढा आहे तेवढी ही रेषा मी दोन्ही बिंदूंच्या बाजूने दोन्ही बाजूंना वाढवू शकतो। जर आपण हीच रेषा जमिनीवर काढायचं म्हटलं तर आपण जमिनीवर कितीही मोठी रेषा काढू शकतो। रेषा काढण्यासाठी कुठलीही मर्यादा नसते, अमर्याद आपण रेषा वाढवू शकतो। यालाच आपण काय म्हणतो, रेषा असं म्हणतो। त्याचं लेखन करताना रेषा ए बी असं वाचन करतात, लिहिताना असं रेषा ए बी, किंवा आपण रेषा बी ए असं देखील वाचन करू शकतो। तेच इंग्रजीमध्ये कसं लिहायचं, तर लाईन ए बी ऑर लाईन बी ए। आता याच आकृतीचा एक भाग, आता ए आणि बी हे दोन बिंदू हे जर आपण, या ठिकाणी मी पुन्हा एक रेषा काढतो। आता या रेषेच्या दोन्ही बाजूंना मी हे बिंदू दिलेत, याला आपण नाव देऊ ए आणि बी। आता ए आणि बी यांना या रेषाखंडाचे अंत्यबिंदू असं म्हणतात। अंत्यबिंदू म्हणजे या ठिकाणी हा रेषाखंड संपतो। इथून पुढे आपण रेषाखंड वाढवू शकत नाही। जशी रेषा आपण अमर्याद दोन्ही बाजूंना वाढवू शकतो तसा रेषाखंड मात्र आपण दोन्ही बाजूंना अमर्याद वाढवू शकत नाही। याचं वाचन रेग ए बी किंवा रेग बी ए असं केलं जातं। त्यालाच इंग्रजीमध्ये सेगमेंट म्हणतात, सेग ए बी ऑर सेग बी ए।
अशा प्रकारे अपन रेषा आणि रेषाखंड म्हणजे लाइन आणि सेगमेंट बघितलं। आता यानंतर आपण बघूया किरण, त्याला इंग्रजी मध्ये म्हणतात रे। आपण सूर्याचं चित्र काढतो त्यावेळेस आपण अशा असे सूर्यकिरण दाखवतो। तर या आकृतीवरून आपल्या लक्षात येतं की सूर्यापासून निघणारी सूर्यकिरण हे एकाच दिशेने पुढे जातात। तसंच आपण अंधारात टॉर्चचा वापर करतो, त्या टॉर्चमधून निघणारे प्रकाश किरण देखील एकाच दिशेने पुढे जातात, यांनाच आपण काय म्हणतो किरण असं म्हणतात। आता किरणची आकृती कशी असते बघा, या ठिकाणी मी एक रेषा घेतली, या रेषेचा हा आरंभ बिंदू आहे, आरंभ बिंदू आहे, त्याला नाव देऊ आपण पी आणि या ठिकाणी नाव देऊ क्यू आणि यापुढे बाणाची खूण असते। तर याचं वाचन किरण पी क्यू असं करतात, तेच इंग्रजीमध्ये रे पी क्यू। आता रे पी क्यू म्हणजे किरण पी क्यू हा या बाजूने अमर्याद वाढू शकतो, एकाच दिशेने अमर्याद वाढू शकतो, पीच्या बाजूने तो वाढू शकत नाही कारण त्याची सुरुवात पीपासून झालेली आहे। अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पॉइंट म्हणजे बिंदू कशाला म्हणतात, त्याला नाव कसं द्यायचं, त्याचं वाचन कसं करायचं, बिंदूचं वाचन बिंदू पी असं करतात, पॉइंट पी। त्यानंतर रेषा, रेषा ए बी, रेषा बी ए असं वाचन केलं जातं। त्यानंतर रेग ए बी, रेग बी ए, रेषाखंड ए बी असं पण म्हटलं जातं इंग्रजीमध्ये, त्याला सेग ए बी और सेग बी ए असं त्याचं इंग्रजीत वाचन केलं जातं। त्यानंतर आपण बघितलं किरण म्हणजेच रे, त्याचा हा आरंभ बिंदू किरण पी क्यू, त्याचं इंग्रजी वाचन होतं रे पी क्यू। अशा पद्धतीने आपण हे तीन या तीन कन्सेप्ट बघितले आहेत। धन्यवाद।